एखादी गोष्ट आपण आपल्या कुणाला सांगायला जर गेला तर इत्थंभूत सगळं हे असं झालं, मी असं बोललो असं कोणी सांगत नाही. त्या बाबतीमध्ये आमचंही पवार साहेबांशी बोलणं झालं. साहेब म्हणाले जे महत्त्वाचे इशू होते त्या सगळ्या इशूच्या संदर्भामध्ये मी देशाच्या पंतप्रधानांशी चर्चा केलेली आहे असं मलाही सांगितलं आणि दिलीप वळसे पाटलांनाही सांगितलं. कारण आम्हाला ज्यावेळेस बातमी आली त्यावेळेस आम्ही कोपरगावमधनं फोन केला होता की साहेब अशी अशी बातमी आली काय नक्की, ते म्हणले हो भेट झाली. पण मी स्वतः 4 वाजता आज प्रेस घेणार आहे आणि त्या प्रेसमध्ये सांगणार आहे. जाणीवपूर्वक काही जण अशा प्रकारच्या बातम्याचा विपर्यास करून समाजामध्ये गैरसमज निर्माण करण्याचं काम करतात, त्याला काही अर्थ नाही असं माझं स्पष्ट मत होतं. 31 मार्च पर्यंत माझ्या माहितीप्रमाणे आणि 1 एप्रिल पर्यंत जे आता कामावर येतील त्यांना ते मागच्या पण बाबतीमध्ये जे काही कारवाई केलेली होती ती कारवाई थांबवून त्यांनाही कामावर घ्यायचं अशा प्रकारचा सूतोवाच त्यांनी केलेला होता. परंतु त्याच्यानंतर काही दिवसांनी हायकोर्टात मॅटर असल्यामुळं काही कामगारांना असं सांगण्यात आलं की तुम्ही 5 तारखेला थांबा, 6 तारखेला थांबा, बघा निकाल काय लागतो वगैरे. आता कोर्टाने काल बऱ्याच अंशी निकाल दिलेला आहे. थोडासा तुम्ही म्हणताय तो मुद्दा त्यांनी मागं ठेवलेला होता, आज 10 वाजता त्याच्याबद्दल क्लिअर त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मी मगाशी बोलताना पण पक्षप्रवेशाच्या वेळेस सांगितलं न्यायव्यवस्था एखादा निर्णय देतोय त्यावेळेस तो सगळ्यांना तसा बांधीलच असतो. जोपर्यंत कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत लगेचच त्याच्याबद्दल सूतोवाच करणं उचित नाही, नंबर एक. नंबर दोन, जो काही निकाल लागेल त्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर आम्ही सगळेजण एकत्र बसून निर्णय घेऊ. कारण मागं जे जे निर्णय घेतले आणि त्याच्याबद्दलची जी जी विधेयकं आणली ते सगळी आम्ही सर्व पक्षीयांची बैठक घेऊ, दोन्ही विरोधी पक्ष नेते आणि विरोधी पक्षातले काही प्रमुख मान्यवरांना विश्वासात घेऊन आम्ही ते ठराव केले. आम्ही ते बिलं एकमताने पास केली आणि राज्यपाल महोदयांनी पण त्याच्यावर स्वाक्षरी केली. असं घडलेलं आहे आत्तापर्यंत. आता आपण जो मुद्दा उपस्थित करताय तो उद्याच्याला सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टाने तामिळनाडूच्याही बद्दल जे 67% आरक्षण होतं ते पण काढून म्हणजे वेगळा निर्णय त्याच्याबद्दलचा दिलेला आहे. म्हणजे ह्या सगळ्या निर्णयाकडे जर आपण बघितलं तर न्यायव्यवस्था 50%च्या पुढं जायला अजिबात तयार नाही असं एकंदरीत त्यांच्या वेगवेगळ्या राज्यातल्या दिलेल्या निर्णयावरून लक्षात येत आहे. काळामध्ये ते 4% नेण्याच्या मुभा देशाच्या अर्थमंत्र्यांनी सगळ्याच राज्यांना दिलेली होती पण आपण ते वाढवून दिलं नाही. उलट देशानं 6.5% देशाचं कर्ज उचललेलं आहे, म्हणजे आपल्यापेक्षा दुप्पट म्हणजे एवढं त्यांनी ते कर्ज उचललं. अर्थात त्यांना काय समस्या असतील ते मी इथं टीकाटिप्पणी करण्याचं कारण नाही. पार्लमेंट चालू आहे, पार्लमेंटमध्ये वेगवेगळ्या पक्षाचे खासदार त्याबद्दलची भूमिका त्या ठिकाणी मांडतील, हे मला आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं होतं. आम्ही आमच्या परीनं गॅसच्या किमती कमी करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा कमी किमती केल्या तरी नंतर पुन्हा पेट्रोल डिझेल गॅसच्या किमती दररोज वाढतायतच आणि त्याचा आकडा कुठल्या कुठं चालला त्याचाही आपण सगळेजण म्हणजे नोंद घेतोय आणि वेगवेगळे राजकीय पक्षाचे लोक त्याच्याबद्दल आंदोलन पण करतायत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण त्याच्या संदर्भामध्ये आंदोलन करते, युवकांनी पण त्याच्याबद्दलचे आंदोलन केलेली. आपल्याला काही प्रश्न विचारायचे असेल भेटायला पाहिजे, तिथं साहेब भेटलेले आहेत. आता पाहूया म्हणजे काय होतं आहे ते. उसका
आप इसको किस तरह से देखेंगे? मैं इसको इस तरह से देख रहा हूँ, मैं होम मिनिस्टर के साथ और होम डिपार्टमेंट के साथ बात करूँगा। मैंने उसके बारे में बीच में स्टेटमेंट किया था। हाईकोर्ट या कोई भी न्याय व्यवस्था जो भी डिसीजन देती है उसका रिस्पेक्ट करना चाहिए, ऐसा मैंने कहा था। मला त्या संदर्भामध्ये कुठलंही वक्तव्य करायचं नाही। शरदराव पवारांनी त्यांना जे काही वाटतं ते प्रेसमध्ये सांगितलेलं आहे। एकदा पवार साहेब बोलल्यानंतर पुन्हा आम्ही छोट्या कार्यकर्त्यांनी बोलणं उचित दिसत नाही, आणि त्याच्यामुळं सगळ्याच राजकीय पक्षांनी आणि सगळ्याच बाकीच्या सहकाऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम सुरू केलेले आहेत। आम्ही देखील जनता दरबार म्हणा किंवा कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी म्हणा, अशा प्रत्येक मंत्र्यांना एक एक दिवसातले चार चार पाच पाच तास दिलेले, तसं मला गुरुवारचा दिवस मी स्वीकारलेला आहे आणि गुरुवारी सकाळी 7:30 ते साधारण 11:30 चार पाच तास मी लोकांना भेटत असतो, त्यांचं म्हणणं ऐकून घेत असतो। त्या पद्धतीनं आज तोही कार्यक्रम केला, परंतु त्याचबरोबर आज काही पक्षप्रवेश पण आमच्या मावळातले, नंतर आमच्या खारघर नवी मुंबई त्या परिसरातले आणि काही त्याच्या संदर्भामध्ये कलावंतांच्यामध्ये अशा वेगवेगळ्या मान्यवरांनी आज पक्षामध्ये प्रवेश त्या ठिकाणी केलेला आहे। एकंदरीतच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मी काल शिर्डी आणि आपल्या कोपरगावच्या दौऱ्यावर होतो आणि त्यावेळेस दुपारी बातम्यात झळकल्या की पवारसाहेब आणि पंतप्रधानांची भेट झाली, परंतु 4 पवारसाहेबांनीच त्याच्याबद्दलची प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या भेटी पाठीमागचं काय कारण होतं, कशाकरता पवारसाहेबांनी देशाच्या प्रमुखांची भेट घेतली याबद्दलची माहिती त्यांनी स्वतः दिलेली आहे, त्याच्यामुळे त्याचा पुन्हा काही पुनरुच्चार मी करावा असं काही मला वाटत नाही। की 21-22 जवळपास 14% महाराष्ट्राचं उत्पन्न कमी झालं। आपल्या पत्रकार मित्रांना एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, कुठल्याही देशातला राज्यातला किंवा संस्थेचा अर्थसंकल्प ज्यावेळेस सादर केला जातो त्यावेळेस तो अंदाज असतो की ह्या वर्षी ह्या राज्यामध्ये किंवा ह्या संस्थेमध्ये असं उत्पन्न त्या ठिकाणी मिळेल आणि त्याच्यातून आम्ही असा खर्च करू। ही परंपरा पूर्वापारपासून चालू आलेली आहे। 2 कोरोनाची गेली, त्याच्यामुळं सगळ्यांनी अंदाज व्यक्त केलेले होते त्यापेक्षा त्या त्या वर्षी अंदाजापेक्षा कमी उत्पन्न मिळालं, त्याच्यामध्ये काही सरकारचा दोष नसतो। उलट ह्यावेळेस रिसोर्सेस वाढवण्याच्या करता आपण प्रयत्न केला आणि आपण 3,62,00,000 रुपये सांगितलेलं होतं, त्याच्यातनं 3,25,00,000 रुपये त्यामध्ये आपल्याला अचीव आपण केलेले आहेत। अशा पद्धतीनं ते घडलेलं आहे। मागील वर्षी एकूण उत्पन्न 269 अशा पद्धतीनं 2,69,00,000 अशा प्रकारे होतं आणि त्या तुलनेत यावर्षी 3,25,00,000 इतकं उत्पन्न आपलं जमा झालेलं आहे। अशा प्रकारचं एकंदरीत हे चित्र आहे, त्याच्यातनं घाबरून जाण्याचं काही कारण नाही।